नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवमीला देवघरात ठेवा ही एक वस्तू पैसा घरात कमी पडणार नाही कोणत्याही गोष्टीची घरात कमी राहणार नाही मित्रांनो नवमी जिला आपण महानवमीसुद्धा म्हणतो नवरात्रीचा हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो आणि शेवटचा दिवससुद्धा मानला जातो तर नवमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आणि या उपायामध्ये तुम्हाला ही एक वस्तू देवीसमोर तुमच्या देवघरात ठेवायची आहे घट असतील तर घटासमोर अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यासमोर ही वस्तू ठेवायची आहे किंवा अखंड दिवा नसेल घट नसतील तर आपल्या कुलदेवीसमोर किंवा लक्ष्मीसमोर किंवा म्हणजे देवघरात ज्याही देवीची मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे आता ही वस्तू प्रत्येकाच्या घरात असतेच किंवा नसेल तरी तुम्ही ती विकत आणावी आणि देवघरात ठेवायचे आहे आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू आहे एक छोटीशी खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे जे सुकं खोबरं आपण स्वयंपाकात मसाल्यात वापरत असतो ते सुक्या खोबऱ्याची वाटी किराणा शॉपवर मिळते ती एक वाटी तुम्हाला आणायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडासा एक तुकडा छोटासा तुकडा गुळाचा टाकायचा आहे आणि ती वाटी गुळ टाकलेली वाटी देवी समोर ठेवायची आहे मग घटासमोर ठेवा अखंड दिव्यासमोर ठेवा किंवा तुमच्या देवघरात ठेवा आणि त्याला असं हातामध्ये पाणी घेऊन ओवाळणी करा तुळशीचं पान ठेवा आणि ती वाटी देवीसमोर ठेवा आणि त्यानंतर देवीला प्रार्थना करा सुखसमृद्धीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी हे सगळं झाल्यानंतर ती वाटी तिथेच देवघरात राहू द्या दे। आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी दशमीच्या दिवशी ती वाटी तुम्ही घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यात त्या, त्या वाटीचे विसर्जन करायचे आहे वाहत्या पाण्यातच विसर्जन करा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करणं शक्य नसेल तर मग तुम्ही कोणत्या तरी जवळच्या मंदिरात जाऊन ती वाटी ठेवू शकतात किंवा एखादे झाडाच्या आळं ठेवली तरी चालेल पण सहसा प्रयत्न करा की पाण्यातच विसर्जन झाले पाहिजे तर मित्रांनो नक्की तुम्ही खोबऱ्याच्या वाटीमध्ये गूळ टाकून ती खोबऱ्याची वाटी देवीसमोर नक्की ठेवा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद